दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाड तालुक्यातील सायखेडा येथे 15 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत भाजपा नेत्या व आमदार पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी दिलीप बनकर यांच्या 5 वर्षांच्या कामगिरीचे कौतुक करताना मतदारांना कामाची पावती दाखवण्याचे आवाहन केले. समाजामध्ये भिंती उभ्या करणे चुकीचे आहे, एकी आणि प्रगतीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे असे स्पष्ट करत त्यांनी लोकांमध्ये ऐक्य साधण्यावर भर दिला. भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे या गोष्टीला त्यांनी विरोध दर्शवत विकासावर भर देणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीनुसार महायुतीचा धर्म पाळून मी ही सभा घेतली आहे. आपण आता मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास करायचा आहे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा. आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, गोपीनाथ मुंडेंनी नेहमीच अनेक खासदार व आमदार निवडून आणले, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या यशासाठी आपण काम करूया. ही सभा गोदाघाटातील मतदारांसाठी महत्वपूर्ण ठरली असून मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी पंकजा मुंडे यांचे नेतृत्व आश्वासक ठरत आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड.